ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर महापालिकेचे माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह सात जणांवर जीवेट ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने टिटवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पेशाने वकील असलेला श्रीचंद कुकरेजा यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण खुलासा केला आहे. श्रीचंद कुकरेजा यांची वरप गावात जागा आहे दोन हजार दोनपासून पासून कुकरेजा कुटुंब यांच्या ताब्यात आहे मात्र असं असतानाही भगवान भालेराव तुकाराम भोईर अश्विन भोईर दादू थोरात अरविंद भोईर आणि मच्छिंद्र आव्हाड यांनी फार्म हाऊसवर येऊन श्रीचंद कुकरेजा आणि त्यांचा मुलगा सूर्यकांत कुकरेजा यांना शिविगाळ करत धमकावले तसेच ते त्यावरही थांबले नाहीत तर या सर्वांनी कुकरेजा यांच्या कामगार गायकवाड याला लाठ्या काठ्या हातोडा चाकू याने जबर मारहाण केली शंकर गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने श्रीचंद यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी पोलिसांनी भगवान मारण्याचा प्रयत्न करणे धमकावणे अशी एकवीस कलमे लावत कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आता या प्रकरणी श्रीचंद कुकरेजा यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे काय म्हणाले कुकरेजा ते ऐकूया गुन्हा दाखल केलेला आहे कारण अठ्ठावीस दू, दहा दोन दोनशे एकवीस टू झिरो टू वनला पन्ना पन्नास साठ लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी आमच्या जमिनीत येऊन जमिनीपासून आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न हत्यारासह चाकू सॉड गन ह्याच्याबरोबर हे सगळे लोक तयारीने आले होते की आज ह्यांना ह्यांचा खात्मा करायचा आणि ह्यांना हाकलून लावायची परंतु आम्ही त्या ठिकाणी त्या पोलिसांना आम्ही पाचारण केलं त्यावेळाही त्याने सांगितलं की पोलिस को बुलाते हो मैं मॅ में रखता हो। भालेराव गँग हे तुमको नहीं छोडेंगी तुम्हारी लाशे यहां गिराई आहे की अशा किंसाळत त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलं आणि त्या पोलिस असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बचावलो आणि म्हणून आम्ही तशी तक्रार त्या ठिकाणी दाखल केलेली आहे परंतु त्या ठिकाणी पोलिसाकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही त्याची कारणे आपल्याला माहीत असेलच की पोलिसावर अत्यंत मोठा दबाव शिवाय दुसरं कोणी टाकू शकत नाही तिथं आम्ही फेल झालो एफ आय आर टाकण्याप्ट करून घेण्यासाठी आणि आम्हाला सत्र न्यायालयामध्ये वन फिफ्टी सिक्स थ्री अंडरमध्ये आय पी सी आम्हाला जावं लागलं त्या ठिकाणी बराच काळ लागला आणि या चार तारखेला ही जी एफ आय आर आहे ती रजिस्टर्ड झाली हा म्हणजे जमिनीचा वाद आहे का आणि या जमिनीची काय हिस्ट्री आहे ही जमीन एकोणीसशे शहाऐंशी वर्षामध्ये भागवा तुकाराम आंबो भोईर यांचकडून मी रजिस्टर ॲग्रीमेंट केलं ते रजिस्टर केल्यानंतर श्याऐंशी नंतर सुधारित करून ॲग्रीमेंट करून ते रजिस्टर करण्यात आलं आणि दोन हजार दोन सालामध्ये जो काही नियम कायदा पद्धत प्रमाणे होती त्याप्रमाणे ती जागा मी रजिस्टर करून पूर्ण पैसे दिल्या आणती खरेदी खत करून घेतली त्यानंतर ती जागा त्या दिवसानंतर माझ्या ताब्यात देण्यात आली आणि ती ताब्यामध्ये आजही आहे कुठे काही ती जागा तुम्हाला विकल्याचा पहिले उल्लेख केला होता का तसा उल्लेख बऱ्याच वेळा आलेला आहे त्यापैकी एक घटना अशी आहे तुकाराम भोईर यांना दोन बायका आहेत दोन्ही बायकांमध्ये काही असावं हो। देण्या घेण्याच्या बाबतीत पोटगीच्या बाबतीत त्यांच्या एका वाईफने त्या ठिकाणी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला होता आहे आणि त्याचकी त्याची की की पोटगी की मागण्यासाठी तो दावा तिथे प्रलंबित आहे असं मला समजतं एकोणीसशे तेरा दो, दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये अशाच एका प्रकरणात तुकाराम अंबू भोईर यांनी ॲफिडेविट देऊन रायटिंगमध्ये कोर्टाला उद्देशून सांगितलेलं आहे की माझ्या अमुक, अमुक वाईफला पत्नीला जी दुसरी पत्नी आहे किंवा काय आहे exactly. एक्झॅक्टली पण ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे की ही जमीन मी अमुक अमुक वर्षामध्ये श्रीचंद राजाराम कुकरेजा यांना दिलेली आहे त्याच्याकडून मला पैसे मिळालेले ते आहेत आणि त्याच्यातले काय पैशापैकी पोटगी म्हणून मी तुम्हाला दिलेली आहे असं स्पष्ट नमूद त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता ही जी संपूर्ण प्रकरण आहे तुम्ही जे सांगताय की कागदपत्रांमध्ये काही गुगल प्रकार केलेला आहे वगैरे असे खूप काही तुम्ही पिटिशन दाखल केले आहेत आता यापुढे तुमची तुम्ही कोणत्या प्रकारे कारवाईची अपेक्षा करताय कोर्टात काय काय प्रक्रिया तुमच्या चालू आहे हे बघा ह्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ इच्छित की पोलीस डिपार्टमेंट ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे आणि अभिमान आहे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांचा त्यांची इन्क्वायरी चालू आहे परंतु ही जी संपूर्ण बाब आहे ह्याच्यामध्ये दरोडे टाकणे सी सी टी व्ही वी सी आर वगैरे उपकरणं जी आहेत जी त्या ठिकाणी स्टोरेज आहेत ज्या ज्या वेळेला त्याने दरोडे टाकले त्या त्या वेळेला आल्या आल्या त्यांनी एकतर लोकांना हुसकावून लाठी लाठ्या माठ्यात दांडुके घेऊन मारून पळवून लावला आणि ते इमिडिएटली त्यांनी ते जे काही सी सी टी व्हीचे जे काही उपकरण आहे त्याचा जो व्हिडिओ आहे एवढ्या दिवसाचा तो त्यांनी त्याच्यावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्या कारमध्ये ढाक टाकून दिले स्वतःच्या गाड्यामध्ये टाकून दिले आणि ते फरार झाले आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी घातपात मारामाऱ्यात दरोडे टाकण्यात आलेले आहेत त्याचा पुरावा पोलिसांकडून मी दिलेला आहे आणि इवंदो कोर्टामध्ये पण दाखल केलेला आहे म्हणून एवढ्या ज्या काय इन्सिडेंट झालेले आहेत त्याचा वेगळा वेगळा कंप्लेंट आम्हाला द्यावी लागते पोलिसामध्ये आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या कंप्लेंटचे ते वेगळे प्रकरण एफ आय आर दाखल करत असतात ही आपल्याकडे पद्धत आहे ही जी पद्धत आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि होत आहे दोन हजार अठरापासून त्या सगळ्या एका मोठ्या संस्थेकडे द्याव्या असा माझा हट्ट आहे त्याच्यावरूनच हे सगळं जे काही कारबेर आहे त्याच्या आतलं ते, ते सगळं बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये कोणाचे हात आहेत एका रात्रीमध्ये जे म्युटेशन एंट्री चेंज करायचं झालेलं आहे अशा चिकन वानगडी त्या केसमध्ये झालेल्या आहेत पैशाचा अपव्यव झालेल्या आहेत शुल्लक अल्प प्रमाणात जमीन विकण्याचे प्रकार झालेले आहेत त्याच्यामध्ये कोट्यावधी काळ्या पैशाचा व्यवहार त्याच्यामध्ये झालेला असावा ज्याच्यामुळे जो पब्लिक एक्सेकर आहे इंडियाचा सर्वसामान्य जनतेचे कराने मिळवलेले पैसे पॉलिटिशियनच्याकडून असे असे नाश झालेले द रिकवरी ह्या सगळ्या भानगडी त्या ई आणि सी बी आयच्या अंडरमध्ये येतील अशी मला गॅरंटी आहे म्हणून मी माझे ही जे सर्व प्रकरणं आहेत गेल्या सहा सात वर्षामधली ती खोदून पडताळून त्याच्यातला खीस काढून त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामध्ये सरकारी दरबारी कोण ऑफिसर आहेत पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस डिपार्टमेंट करत आहे विश्वास आहे पण त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता ऑफिसरवर दडपण येण्याची शक्यता कायमच असते त्यामुळे त्याच्यात खरा जो जो माध्यम आहे जो हात आहे ते काढणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून ते सी बी आयला वर्ग करण्यासाठी न्यायालयात मी धाव घेतलेली आहे पिटिशन रीट पिटिशन टाकलेली आहे आणि मला विश्वास आहे हे न्यायालय ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देईल पॉलिटिशन्स काही पॉलिटिकल दबाव वगैरे आणून ही तुमची जी जागा आहे ती हडप करण्याचा प्रयत्न तुमचं म्हणणं आहे का हे बघा हे जे वारंवार कित्येक वेळेला जमिनीच्या आतमध्ये येऊन आणि हा जो कायदा कानून आहे तो हातात घेऊन एवढ्या घुसून आतमध्ये हुसकावून लाण्याची प्रक्रिया ह्याच्यापेक्षा मोठा दबाव काय होऊ शकतो आणि हे सर्व जर होत असेल तर त्याच्या मागे सरकारची यंत्रणा आहे त्याच्यावरती दबाव टाकण्यात आलेला आहे पोलीस यंत्रणा आहे त्याच्या दबाव टाकण्याचा संशय या ठिकाणी येतो आणि तो संशय तो, तो कुणात तर दबाव असेल निश्चितच पॉलिटिशियन शिवाय तो दबाव कोणी टाकू शकत नाही एवढंच माझं म्हणणं आहे माझ्या माहितीप्रमाणे फरारी कितीही कुठेही लपला तरी तो, तो पोलिसांच्या कचाट्यातून बाहेर जाऊ शकत नाही लपण्याचे मार्ग बंद झाले आणि दुष्ट दुष्टक्षेपात आल्यानंतर तो जो जो फरारी आहे पोलीस लोक त्याला ताब्यात घेतील अशी मला खात्री आहे साहेब असं आहे मी ज्या वेळेला ही जमीन घेतली त्यावेळेला उल्हासनगर सोडून हा जो पूर्व उत्तर भाग आहे कांबा वर महाळ ही सगळी पडीक जमीन अशी ही जमीन होती कुणी त्या ठिकाणी मोठ्या जमिनीचा भाव नव्हता एक चांगली जमीन आहे पिकाऊ जमीन आहे आणि शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ती जमीन येण तिकडून जमा करून पैसे त्या ठिकाणी त्यांना जेवढं काय त्यांचं जे काय एवज अग्रीमेंट प्रमाणे फिक्स झाला होता तो मी काबळगस्त करून त्यावेळेला त्याला तुकाराम यांना दिला त्याच्या रिसीट माझ्याकडे आहेत माझ्याकडे आहेत बहुतेक त्याचे पैसे जे आहेत ते चेकनी दिलेले आहेत आणि एवढा काबाळ कष्ट करून माझ्यासारख्या माणसावर हे अशी अवगती निर्माण होते माझ्या जमिनीमध्ये मला हकलून लावण्याचा देशोद्याला लावण्याचा जो प्रकार होतो तो निंदनीय आहे आणि त्याला कुणीही पाठबळ सरकार पोलीस किंवा न्यायालय अजिबात देणार नाही काही लोक का आहेत त्यांनी ते संगणमताने सरकारी दरवारी ऑफिसर्सना काही दाखवलं असेल धाक दाखवला असेल किंवा काय असेल ते दाखवलं असेल मला माहित नाही त्याचा त्याचा जो परिपाक डिपार्टमेंटने केली पाहिजे आणि म्हणून मी न्यायालयावर आता पूर्ण माझा विश्वास आहे आणि ते त्याच्यातून का बाहेर काढतील कि अजून किती लोकांना अशा तरी उल्हासनगर कल्याण डोंबिवली महाळ वर या ठिकाणी धाक दाखवून किंवा असा कट रचून किती जमिनी कुणी कुणी घेतलेल्या आहेत कब्ज्यामध्ये घेतलेल्या आहेत दौ ठोकशाही करून घेतलेल्या आहेत हे जे काम आहे ते पोलीस डिपार्टमेंटनी करावं आणि ते करतील ज्यांच्या ज्यांच्या अशा ज्यांनी अशा प्रॉब्लेम्स फेस केलेल्या आहेत ते त्यांच्याकडे जातील आणि त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं आता या प्रकरणी भालेराव यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा केला आहे खोटी तक्रार करून माझा राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप भालेराव यांनी केलाय काय म्हणाले भालेराव ते ऐकूया वरप तालुका कल्याण मे सर्वे नंबर चार का दो और चार का चार हे सर्वे नंबर तुकाराम अंबो भोईर के नाम पेथे करके झूठे कागदात बनाके श्रीचंद राजाराम कुकरेजा इनोने उसके नाम पे किए थे वो शेतकड़ी जब भी मेरे पास आया तो उन्होंने बोला साहब हमको मदद कीजिए हमारा जमीन पूरा ही हड़प रहा है तो उसको कोई मुबदला नहीं दिया गया कोई पैसा या आर्थिक व्यवहार नहीं किया लेकिन उसके झूठे कागजात बना के उसको वो तीसरी तक पढ़ेला आदमी इंग्लिश सिग्नेचर उसका बताया इंग्लिश सिग्नेचर मार के झूठे कागजात बना के ज़मीन नाम पे कर दी थी मैंने उनको मदद करने का वादा किया फिर एस डी जो कल्याण है कल्याण के है उपभुक्त अधिकारी महसूल के उनके पास उन्होंने केस डाला केस में उनके नाम शतकरी के नाम पे जमीन होने का आदेश दिया फिर थाना में केस गया थाना से भी ऑर्डर शतकरी के नाम पे हो गया वो फिर वो श्रीचंद कुकरेजा कोर्ट में गया हाई कोर्ट में गया हाई कोर्ट में भी जमीन तुकार तो, तो के नाम पे हो गया फिर सुप्रीम कोर्ट में गया सुप्रीम कोर्ट में अभी भी केस पेंडिंग पड़ा है उसके दरमियान सत्ताईस ग्यारह दो हज़ार इक्कीस को ज़मीन मेरे भाई ने खरीदी किया था वो भाई के नाम पे हो गया अट्ठाईस तारीख को उन्होंने अट्ठाइस ग्यारह में जो एफ में उल्लेख किया है तो अट्ठाईस ग्यारह में उन्होंने हमारे ज़मीन के ऊपर चोरी का इल्ज़ाम लगाया हमारे लड़के लोगों के ऊपर तो जो मेरे रिलेटिव है दादू थोरात या जो मेरे हमारे ऑफिस के बच्चे हैं उनके ऊपर उन्होंने चोरी का इल्ज़ाम लगाया जमीन हमारी और हमारे ज़मीन में वो खुद आया है और चोरी का इल्ज़ाम हमारे ऊपर लगा रहा है उसके बावजूद भी वो छोड़ दिया उसके बाद में छब्बीस एक दो हज़ार बाईस में उन्होंने एफ आई आर में लिखा है कि मैंने मंगल गायकवाड़ करके उसका कोई सुपरवाइज़र है उनको मारा है अभी छब्बीस मई तभी डिप्यूटी मेयर था 26 तारीख को पूरा दिन मेरा कार्यक्रम में था मैं भी जी साढ़े छः बजे की घटना बताई साढ़े छः बजे में आउट ऑफ उल्लासनगर था उसके बावजूद भी इन्होंने मेरे नाम का किया है लेकिन जब भी मैंने सर असली तैकिया किया तो असली तहकियात में जो उन्होंने जो एन दाखिल किया है टिटवाला पुलिस स्टेशन जो कल्याण तालुका पुलिस स्टेशन बोलते उसमें एन दाखिल किया उसमें कहा भी मेरा या मेरे कार्यकर्ता का मेरे शतकी लोगों का किसी का भी नाम नहीं अनुल की चार इसम बताए और उसके साथ जो भी आदमी था जन्मे आ उसने उसको बचाया वो अनिस धनवे बोलता है ऐसा झगड़ा ही नहीं हुआ है उसका कहना है ऐसा झगड़ा ही नहीं हुआ है और तो भी मेरा नाम डाल दिया है वो उस उन्होंने एक तीन के तहत कल्याण के मान न्यायधारी के पास जो पाटिल जज मैडम हैं उनके पास उन्होंने एक तीन में दावा किया था वो पहला दावा उन्होंने रिजेक्ट करवाया फिर उन्होंने रिवाइज रिवाइज दावा किया सेशन जज के पास वो भी रिजेक्ट हुआ फिर फिर से उसने कुछ गणित लगाया सेटिंग किया और फिर वापस उसने एक सौ छप्पन तीन का ये किया और उसमें वो ऑर्डर हो गई अभी दो साल पहले की पहले अगर मैंने या मेरे आदमी ने किसी ने वो आदमी को मारा होगा तीन सौ सात बोलेगा तो जान से मारने तक कि कंप्लेंट दर्ज हो वो कहाँ हॉस्पिटल में एडमिट हुआ होगा कहाँ उसका मेडिकल सर्टिफिकेट होगा उसको किधर शास्त्रधार से मारा होगा उन्होंने जो एफ में बताया लेकिन आपको मैं असलियत बताता हूँ जिस दिन उसी को मारा था किसी ने मारा था वो उसी ने बताया उसको मालूम है उनका दूसरा जमीन का लफड़ा था महारलगाँव में जो झगड़ा हुआ है वो महारलगाँव में मुँह मारी हुआ है हथापाई भी नहीं हुआ है उसके जाके उन्होंने एन सी दिखाया वो कल्याण का एक आदमी था उनके साथ उनका मुंह मारी हुआ था तो उन्होंने उनका नाम नहीं डाल के अनुल की नाम डाला है और उसका फायदा श्रीचंद कुकरेजा ने लिए श्रीचंद कुकरेजा वहां पे था क्या मेरे खिलाफ़ तकरार दाखिल करनी चाहिए मंगल गायकवाड़ ने जो उसको अगर हमने मारा है तो उसने हमारे खिलाफ़ तकरार दाखिल तीन सौ सात की करनी चाहिए या श्रीचंद कुकरेजा ने करनी चाहिए तो श्रीचंद कुकरेजा ने तकरार दाखिल किए जहाँ पे वो लोकेशन पे नहीं था तो उसको कैसा मारा भगवान मलेराव ने मारा है भगवान भाव वहां पे आया तो ये सब फिर किसी राजनीति के कारण मेरे को डोमिनेट करने के कारण या मेरा अस्तित्व ख़त्म करने के कारण की गई है ज़मीन का इश्यू है तो ज़मीन में हम कायदे काज़, का, कानून से लड़ रहे हैं उसी में उसने लड़ना चाहिए लेकिन वो झूठा करने की फिराक में इसके पीछे उल्लासनगर के बहुत राजनीतिक दलों का पाठिंबा है जहाँ के पी को बार बार फोन जा रहे हैं और मेरे को अरेस्ट करने के लिए बार बार बताया जा रहा है लेकिन इसके खिलाफ़ मैं न्यायालय में न्याय देवता के सामने हाई कोर्ट में मैंने एफ आई क्रॉसिंग के लिए डाला है कल्याण कोर्ट में मैंने जामीन के लिए डाला है एफ के सामने जैसा एक दो दिन आप देखिए सब सबके सामने सच आएगा और इसमें कौन कौन इन्वॉल्व है वो मैं अगले आपके मुलाकात में सब बताऊंगा ताजा घड़ा न्यूज ला करा बेल आईकॉन वर क्लिक करा